कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट सुरूच आहे। राज्यात आज कोरोनाचे 14,123 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत, तर दिवसभरात 477 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे। दरम्यान गेल्या 24 तासात 35,949 रुग्ण बरे होऊन घरीही परतलेले आहेत। ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 2,30,000 गेलेली आहे। काल दिवसभरात 15,000 नवे रुग्ण आढळून आले होते, आज त्यात पुन्हा एकदा घट झालेली आहे आणि 14,123 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत। मात्र कोरोनाग्रस्तांच्या मृतांचा आकडा अधिक आहे, आज दिवसभरात 477 मृत्यू झालेले आहेत, तर 35,949 रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत। छत्रपतींचा विचार म्हणजे बातमी औरंगाबाद मधून आहे। औरंगाबाद कामगार आयुक्त कार्यालयात MIM खासदार इम्तियाज जलील यांनी गोंधळ घातलाय। लॉकडाऊन काळात काही दुकानं प्रशासनानं सील केली होती, ती दुकानं उघडावी म्हणून इम्तियाज जलील कामगार आयुक्त कार्यालयात गेले होते। तिथं अधिकाऱ्यांसोबत त्यांनी वाद घातला। एक महिला पोलीस या घटनेचं चित्रीकरण करत होती, तिचा मोबाईल सुद्धा जलील यांनी हाताचा फटका मारून पाडलाय। महिला कर्मचाऱ्यानं याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली, याबाबत स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्यात आली आहे। नागपूरमध्ये खंडणीखोराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली। भोसले राजघराण्याच्या नातेसंबंधात धमकावून खंडणी वसूल करण्याचा या आरोपीनं प्रयत्न केला। त्रिशरण सहारे असं या आरोपीचं नाव आहे। विशेष म्हणजे तो काँग्रेसचा स्थानिक नेता आहे। उमरेड तालुक्याला भोसले घराण्याची वडलोपार्जित जमिनीच्या विक्री प्रकरणात खंडणी तो मागत होता। रणजित सफेलकर टोळी ही या प्रकरणाशी संबंधित आहे। मकोका अंतर्गत ही संपूर्ण टोळी गजाड आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात 25,000,000 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे। मस्सा गावातील बालाजी काळे यांच्या शेतातील कडब्याच्या गंजीत 10 पोती गांजा दडवून ठेवण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। या प्रकरणी 4 जणांवर कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। यातले 4ही आरोपी फरार झालेत। गांजा तस्करीचं मोठं रॅकेट असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। सोलापूर शहरात घरफोडी करणाऱ्या तरुणाला MIDC पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडनं 2,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। MIDC आणि सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 घरफोडी केल्याची कबुली या आरोपींना दिली आहे। नंदकुमार विजय कुक्कुल असं या आरोपीचं नाव आहे। विनायक नगरच्या मोकळ्या मैदानात सापळा रचत त्याला अटक करण्यात आली। पुण्यात मार्केटयार्ड परिसरात शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एका कुत्र्याच्या तोंडात प्लास्टिकचा डबा अडकला होता। या घटनेनं कुत्रा काही काळ गोंधळलेल्या अवस्थेत होता। अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करत तो अडकलेला डबा काढला, कुत्र्याची सुखरूप सुटका केली। नागपूर शहरात 4 दिवसांपूर्वी पोहोचलेल्या बिबट्या थेट महाराज बाग प्राणी संग्रहालयाजवळच्या परिसरात दिसल्यानं एकच खळबळ माजली आहे। गेल्या 4 दिवसांपासून या बिबट्याची नागपूर शहरात भ्रमंती सुरू असल्यानं वनविभागाची झोप उडाली आहे। बिबट्याला पकडण्यासाठी मोठी मोहीम वनविभागानं हाती घेतली। विविध ठिकाणी त्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले। सह्याद्रीची उंची म्हणजे